नमस्कार मित्रांनो, आज आपण वर्ग 8 ची दुसऱ्या युनिटमधली पहिली कविता बघणार आहोत, ट्राय अगेन. टिस अ लेसन यू शुड हीड. याचा अर्थ असा आहे की तुम्ही एक धडा नेहमी लक्षात ठेवा, तो कुठला? तर प्रयत्न करण्याचा. नेहमी प्रयत्न करत रहा. इफ ॲट अ फर्स्ट यू डोंट सक्सीड, पहिल्या प्रयत्नात तुम्ही यशस्वी नाही व्हाल, पण तुम्ही प्रयत्न करणं सोडू नका, तर प्रयत्न करत रहा. देन युअर करेज शुड ॲपियर फॉर यू विल प्रिझर्वर. म्हणजे तुमचे धैर्य दिसेल, तुमचं धाडस दिसेल, पण कधी? ज्या वेळेस तुम्ही प्रयत्न करणं सोडणार नाही, जोपर्यंत ते तुम्हाला भेटत नाही. यू विल कॉन्क्युअर, नेवर फिअर. कॉन्क्युअर म्हणजे तुम्ही जिंकाल. यू विल कॉन्क्युअर, नेवर फिअर. भिवू नका आणि फक्त प्रयत्न करत रहा. वन्स ट्वाईस दो यू शुड फेल. एकदा दोनदा तुम्ही अयशस्वी व्हाल, पण तुम्ही प्रयत्न करणं मात्र सोडू नका. इफ यू वुड ॲट अ लास्ट प्रिवेल, म्हणजे तुम्ही जर असेच प्रयत्न करत राहाल शेवटपर्यंत, तर एक दिवस तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. If we strive, it's a no disgrace. तुम्ही जर असेच प्रयत्न करत राहिला तर हे तुमच्यासाठी चांगलं असेल. इट इज नो डिस्क्रेस म्हणजे तुमच्यासाठी कलंक नाही आहे. इट इज युअर ॲबिलिटी टू डू. दो वी डू नॉट विन द रेस, आणि जरी तुम्ही ही रेस नाही जिंकला तरी काय झालं आहे? व्हॉट शूड वी डू इन दॅट केस. जरी तुम्ही ती रेस जिंकली नाही, तर अशा स्थितीमध्ये तुम्ही काय कराल? त्या स्थितीमध्ये तुम्ही कराल प्रयत्न, ट्राय अगेन. इफ यू फाईंड युअर टास्क इज हार्ड, तुम्हाला वाटलं की तुम्हाला दिलेलं काम जे अवघड आहे, तर तरीसुद्धा एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, जी म्हणजे प्रयत्न करण्याची. टाईम विल ब्रिंग यू, एक दिवस वेळ तुमचा येईल, आणि यू विल रिवॉर्डेड, बक्षीस तुम्हालाच भेटेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, ट्राय अगेन म्हणजेच प्रयत्न करा. ऑल दॅट अदर फॉल कॅन डू, बाकीचे लोक करू शकतात, वाय विथ द पेशन मे नॉट यू. म्हणजे बाकीचे लोक करू शकतात, तर तुम्ही का तुमच्यामध्ये ते धैर्य नाही आहे ते करण्याचं, त्याची वाट बघण्याची, प्रयत्न करण्याचं? ओनली कीप दिस रूल इन व्यू अँड ट्राय अगेन. नेहमी हे गोष्ट तुमच्या लक्षात ठेवा आणि प्रयत्न करत राहा. वन डे यू विल गेट सक्सेस. जर तुम्हाला हे आमचं एक्सप्लेनेशन आवडलं असेल, तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. धन्यवाद.